रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। या संपात आटपाडी आगार आणि पुढाकार घेत गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आगारातील संपूर्ण एसटी वाहतूक बंद ठेवली होती, परंतु जिल्ह्यातील इतर वाहतूक मात्र सुरळीत होती। आटपाडी आगारातील संपाची झळ विटा आगारामध्ये पोहोचल्याने या आगारातील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। ऐन दिवाळीत जत आगाराने संपात सहभागी होऊन वाहतूक बंद केली। त्यानंतर रविवार सकाळपासून शिराळा आणि इस्लामपूर या दोन आगारातील वाहतूक ठप्प झाली। सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सांगली, मिरज, तासगाव, विटा, कवटे, म्हंकाळ, पलूस या आगारामधील देखील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे। मध्यरात्रीपासून अचानक एसटी वाहतूक बंद झाल्याने परगावी गेलेले प्रवासी मात्र परगावातच अडकून पडलेत। सांगली आगारामधून खासगी मालकीच्या 2 शिवशाही मात्र रवाना झाल्या। जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। जिल्हा बँक निवडणुकीच्या वादातून आटपाडी रविवारी झालेल्या पडळकर आणि महाविकास आघाडी यांच्यात राडा झाला होता। यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली। यामध्ये 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये शिवसेना नेते तानाजी पाटील यांच्यासह 7 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केलाय आणि या कलमासह इतर गुन्हे दाखल झालेत। याबाबत सदरची फिर्याद योगेश पडळकर यांनी दिली आहे। यामध्ये तानाजी भगवान पाटील, बाबासाहेब जगदाळे, राजू जानकर, शिवाजी भगवान पाटील, राजेश नांगरे, विकास मोरे, बाळासाहेब होनराव, हनुमंत पाटील यांचा समावेश आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि गणेश भुते यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। जानकर यांच्या फिर्यादीत 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आटपाडीत रविवार आणि सोमवारी ज्यादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता। घटना घडली त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सांगोला चौक, सांगली रोड, झरे रोड या ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात आली होती, त्यामुळे सोमवारी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या महिला बचत गट वस्तू विक्री केंद्राचं उद्घाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सोमवारी झालं। त्यानंतर काही वेळातच पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी या केंद्राला भेट देऊन बचत गट वस्तू विक्री केंद्राचं कौतुक केलं। यानंतर बोलताना जयंत पाटील म्हणाले, एसटी संपाबाबत तोडगा निघावा अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना केली। एसटी महामंडळाचे काम मंत्री अनिल परब हे पाहत आहेत आणि ते नक्कीच एसटीच्या हिताचा निर्णय घेतील। याबाबत त्यांच्याशी मी मुंबईत गेल्यावर चर्चा करेन असंही पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान आठपाडीतील राडा प्रकरणी पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी सावध प्रक्रिया दिली आहे। आठपाडीत घडलेल्या घटनेची मला माहिती नाही, मी माहिती घेऊन बोलेन अशी प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी या विषयावर बोलणं टाळलं आणि ते निघून गेले। मार्केट यार्डातील संतगोळ ट्रेडिंग कंपनीकडून गुळाची बाजारपेठेबाहेर परस्पर खरेदी आणि विक्री केली जाते। बाजार समितीसह खरेदीदार, तौलाईदार आणि हमालांना याचा फटका बसतोय, त्यामुळे मार्केट कमिटीचं लाखो रुपयांचं उत्पन्न बुडलंय। मात्र ट्रेडिंग कंपनीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून संतप्त हमाल, तौलाईदारांनी बाजार समितीबाहेर ठिय्या मारला। संतगोळ ट्रेडिंग कंपनीवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बाजार समितीच्या सचिवांनी त्या कंपनीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। संतगोळ ट्रेडिंग कंपनीकडून गुळाच्या बाजारपेठेबाहेर परस्पर खरेदी आणि विक्री केली जाते। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून त्या कंपनीकडून परस्पर बाजारपेठेबाहेर मालाची विक्री होते। मार्केट यार्डातील व्यापारी बाजारापटी बाहेर विक्री करून बाजार समितीसह हमाल तोलाईदारांची फसवणूक करत आहे। संतगोळ ट्रेडिंग कंपनी अडत व्यापारी कंपनीने खरेदीदार, गुळ व्यापाऱ्यांची आणि बाजार समितीची दिशाभूल करून सांगलीतील व्यापारी परवान्यावर कर्नाटकमध्ये परस्पर व्यापार सुरू केला आहे, त्यामुळे सांगलीच्या गुळ बाजारास वेगळंच वळण लागले।
त्यामुळे अनलोडिंग वारणी हमाल, अर्थीचा हमाल, तोलाईदार, खरेदीदार, वारणी हमाल हे घटक बेकारीच्या मार्गावर आहेत. याबाबत सांगली बाजार समितीला निवेदन दिली, आंदोलन केलं, परंतु बाजार समितीने ठोस कार्यवाही न करता बघ्याची भूमिका घेतल्याने सोमवारी हमाल तोलाईदारांचा असंतोष उफाळून आला. सकाळपासून काम बंद करून बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अन्य विभागातील हमालांनी 3 तास काम बंद ठेवून पाठिंबा दिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोधची मंगळवारी चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय खलबत्ते सुरू आहेत. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून भाजपला 3 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय. राष्ट्रवादी 10, काँग्रेस 7, शिवसेना 2+1 आणि भाजप 2+1 अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पावले उचलली आहेत. मात्र भाजपला घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून आले, त्यामुळे मंगळवारी दुपारी अंतिम चित्र स्पष्ट होईल. दरम्यान आठवडीत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख विरुद्ध तानाजी पाटील यांच्यातील लढत स्पष्ट झाली. खणापुरातून आमदार अनिल बाबर यांच्या विरोधातील दोन्ही अर्ज राष्ट्रवादीचे असून ते माघारी घेतले जाऊ शकतात, त्यामुळे बाबर बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होते. निवडणुकीसाठी 316 जणांचे अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 27 जणांनी माघारी घेतली आहे. विद्यमान संचालकांसह खासदार आमदारांसह माजी मंत्री, माजी आमदार आणि दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. सध्या अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवार माघारीचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्जाच्या माघारीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे अनेक राजकीय खलबत्ते घडत असल्याचं सोमवारी दिसून आलंय. मात्र ऐनवेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विरा तालुक्यातील नांद्रे येथे आणखी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी एका सेवानिवृत्त जवानाचा लाकडी दांडक्याने आणि धारधार शस्त्राने गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात वार करून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना ही नांद्रे येथील सिद्धार्थ चौक येथे रविवारी रात्री 8:30 सुमारास घडली. अप्पा कृष्णा कुरणे असं खून झालेल्या वृद्धाचं नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रात्री तपासाची चक्रे फिरवून 8 तासांच्या आत दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सूरज रामचंद्र कुरणे आणि संजय भूपाल बनसोडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयित आणि मृत अप्पा कुरणे हे ओळखीचे होते. रविवारी रात्री 8:00 सुमारास अप्पा कुरणे यांच्या घरामध्ये सूरज कुरणे आणि संजय बनसोडे हे तिघे दारू पिण्यासाठी बसले होते. काही वेळात दारू संपल्यानंतर सूरज आणि अप्पा यांच्याकडे आणखीन दारू आणण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याला अप्पा कुरणे यांनी नकार दिला. त्याच रागातून तिघांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने सूरज आणि संजय या दोघांनी घरात पडलेल्या लाकडी दांडक्याने अप्पा यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या धारधार हत्याराने अप्पा कुरणे यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर तब्बल 11 वर्मी घाव केले. यामध्ये अप्पा कुरणे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. अति रक्तस्राव झाल्याने काही वेळातच अप्पा कुरणे यांचा जागीच मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता आणि नियमबाह्य कामकाजास ग्रामसेवक सुरेश पाटील हे जबाबदार आहेत, परंतु राजकीय दबावाने सरपंच मीनाक्षीताई महाडिक यांचं पद रद्द करण्याचा घाट घालण्यात आलाय. मात्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा कारवाईचा आदेश अमान्य करून श्रीमती महाडिक यांना पदावरून दूर करता येणार नाही असा निकाल दिलाय. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूडबुद्धीच्या राजकारणाला चपराक बसली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी दिली आहे. पेठ ग्रामपंचायतीचे कामकाज नियमबाह्य सुरू असून अनियमितता असून ग्रामसेवक सुरेश पाटील यांची बदली करावी. अहिरवाडी ग्रामसेवक सचिन भिसे यांनी दप्तर गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी लेखी मागणी करतानाच वाळवा ग्रामपंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यांच्यावरील कारवाई राहिली बाजूलाच, उलट प्रशासनाने राजकीय दबावाखाली सरपंच मीनाक्षीताई महाडिक यांना पदावरून हटवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. ही बाब निषेधार्ह आहेच. शिवाय ज्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव टाकला त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना या नेत्यांना हे संकुचित राजकारण शोभणारं नाही असा टोला माळी यांनी लगावलाय. बोरगाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात पैलवान भारत मदने पुणे याने अक्षय जगताप या पुण्याच्याच मल्लाला उलटी डावावर चितपट करीत रोख 1,00,000 रुपये आणि बलभीम केसरी हा मानाचा किताब पटकावलाय. दुपारी 4 वाजता आखाडा पूजन करून कुस्त्यांना प्रारंभ झाला. मुख्य कुस्तीला 7 वाजता प्रारंभ झाला. 60,000 इनामसाठी झालेल्या कुस्तीत राजेंद्र सुळवर बेनापूरच्या संतोष सुतारने प्रेक्षणीय विजय मिळवला. 3रा क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत पैलवान अरुण बोगाडे व 4थ्या क्रमांकाच्या कुस्तीत बोरगावचा मल्ल शंभूराज विकासराव पाटील यांनी प्रतिस्पर्धी मल्लावर नेत्रदीपक विजय मिळवित
कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली। अन्य सर्व कुस्त्या चटकदार झाल्या। पंच म्हणून सर्वश्री पहलवान विकास पाटील, विनायक पाटील, जयंत वाटेगावकर, प्रशांत शिंदे, नितीन सलगर, शहाबाज औटी, तानाजी खरात, उत्तम पाटील, अविनाश शिंदे यांनी काम पाहिलं। मैदानाच्या संयोजनासाठी सर्वश्री माणिकराव पाटील, संजय पाटील, प्रमोद शिंदे, रणधीर पाटील, शकील मुल्ला, सूर्यकांतदादा पाटील, विकास सूर्यवंशी, सुनील पाटील, केबी पाटील, सचिन पाटील, विलास शिंदे, युवराज कांबळे यांनी संयोजन केलं। निवेदक ईश्वर पाटील, ज्योतिराम वाजे यांनी केलंय। जिल्ह्याचे भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांना पितृशोक झालाय। त्यांचे वडील माजी डीवायएसपी रामचंद्र कृष्णा तथा आर के पाटील यांचं सोमवारी सकाळी 9:30 88व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते। त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू होते, मात्र वृद्धापकाळामुळे त्यांचं शरीर उपचारांना म्हणावे तसं साथ देत नव्हते। अखेरा सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांनी अनेक वर्ष पोलीस दलात उत्तम प्रकारे काम केलं होतं। डीवायएसपी या पदावरून ते सेवानिवृत्त झालेत। खासदार संजय काका पाटील यांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। तात्यांच्या निधनाने खासदार पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सोमवारी चिंचणी येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांनी हजेरी लावली। जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा विषय पुन्हा पुढे ढकलण्यात आलाय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी भाजपने हा निर्णय घेतलाय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्र अण्णा देशमुख, संग्रामसिंग देशमुख, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले उपस्थित होते। या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणूक रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली आहे। परंतु जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विषय झालाच नाही। सध्या जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा परिषदेत बदल केल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पदाधिकारी बदलाचा विषय तूर्तास प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी योग्य नमुन्यात राजीनामा दिला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा राजीनामा घेण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला होता। तसेच बांधकाम सभापती जगन्नाथ माळी आणि शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांनी आमच्या नेत्यांनी याबाबत कोणताही आदेश दिला नाही, त्यामुळे राजीनामा देण्यास नकार दिला होता। दिवाळीमुळे याबाबत हालचाली थांबल्या होत्या, मात्र पदाधिकारी बदलाचा विषय तूर्त थांबवण्यात आला आहे।